अगो दिवा विझला, लक्ष कुठे असते तुमचे? अशुभ असते ते, लाव लाव बघू तो आधी. बरं असू दे, मी लावतो, राहू दे. आबा, ज्योती भाऊजींनी कवा घेतलं प्रायचित? अग, आता ही म्हणली ना व, ते गरणाच्या दिवशी. आणि नाही आबा, तुम्ही काही तर लपवताय माझ्यापासून. अग नाय, आता नमीला सती नाही जाऊ दिलं ज्योती. नाही आव, जरा इकडे येत का, मला बोलायचं तुमच्या संग. होय होय, आलो आलो. चल म्हणजे ज्योत्याने काय प्रायश्चित्त घेतले हे तूच काहीच ठाऊक नाही? नाही, कोणी काही सांगितलंच नाही. अरे 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 अरे, एखाद्यास एवढेही तोडून वागू नये. म्हणजे तू कितीही बावळट असलीस आणि सावित्री कितीही हुशार असली, तरी शेवटी थोरली सून आहेस तू या घरची. तुझ्याशी असे वागणे बरे नव्हे. हे बी काय बोलले नाहीत मला. तो देखील तुझ्यासारखाच गो, भोळा भाबडा. त्यास देखील ठाऊक आहे की नाही देवास ठाऊक. असो, घरच्या माणसाशी असे वागू नये एवढेच म्हणेन. शिवाय त्यांनी तुम्हा सांगितले नाही म्हणजे त्यांची इच्छा नसेल तुम्हा सांगण्याची. आता मज ठाऊक आहे हो, पण मी सांगणे चुकीचे. मी पडलो बाहेरचा माणूस. शिवाय कोणी सांगावे? तुमच्या भल्यासाठी सुद्धा तुमच्या सासू सासऱ्यांनी हे सांगितले नसेल तुम्हास. घरच्या माणसांशी असे वागू नये असे आपले मला वाटते. पण तरीही तुला उत्सुकताच वाटत असेल तर विचार चिमणाबाई ना, की ज्योत्याने कसले प्रायश्चित्त घेतले ते. चिमणाबाई सांगतील हो. दादा, नर्मदेला कुठे पाहिलं का? नाही नाही पाहिलं. असं कसं होईल का, नर्मदेला जाताना कुणीच पाहिलं नाही? पाहिलं आणि कुणी सांगत नाहीये. मला नाही वाटत, लोकांना खरंच माहित नाही ती कुठे गेली. दादा, नर्मदेला कुठे पाहिलं का? नाही नाही. काहीतरी समजलं असतं तरी बरं झालं असतं ना. होय ना, आता शोधायचं कुठं तिला. होय दादा, नर्मदेला कुठं पाहिलं का? नाही बा. अरे पण तुला काय पडलंय तिचं, मरून दे की. अहो असं काय बोलताय? अरे खरं तेच बोलतोय. एक तर तुम्ही तिला चितेवरून खाली घेतली ते चुकलं, आणि आता ती निघून गेली तर तिला हुडकत फिरताय. जाऊन दे की कुठं जायचं तिथं. कशाला वनवण करतोयस? एक तर ती पांढऱ्या पायाची आहे, तिला शोधायला जाऊन तुमच्या जीवाचं बरं वाईट करून घ्याल तुम्ही. हे कुणी सांगितलं तुम्हाला? कुणीतरी येऊन काहीतरी सांगतो तेच डोक्यात घेऊन बसता तुम्ही. जरा स्वतःचं डोकं लावा की. स्वतःचं डोसकं कशाला लावायचं? जे लिहून ठेवलंय ते चुकतंय होय. कुणी लिहून ठेवलंय? वाचलंय काय तुम्ही लिहून ठेवलंय म्हणे? अरे तू शांत हो, तिला शोधायचंय ना आता. अरे बोलायचं म्हणून काही बोलायचं काय? जाऊ दे रे, चल सखाला विचारू त्याला काही समजलंय का. चल. घरच्या माणसाशी असे वागू नये एवढेच म्हणेन. पण तरीही तुला उत्सुकताच वाटत असेल तर विचार चिमणाबाई ना, की ज्योत्याने कसले प्रायश्चित्त घेतले ते. पारू, कसला विचार करतेस ग? बरं झालं तुम्ही आल, बस का? अहो बसा ना. बरं मला सांगा, ज्योती भाऊजींनी प्रायचित घेतलं हे खरंय वय? प्रायचित कसलं, कवा घेतलं? उगा ठाव नसल्याचं आव आणू नका. तुम्हासनी समद ठावे, तुम्हाला लाडूबाची आणे. मला बी सांगा. अगं तुला काही येड लागलंय का काय ग? काय बडबडतेस? आता तूच म्हणलीस ना ज्योतीनं प्रायचित घेतलंय म्हणून, आणि तूच मला विचारतेस वय? मला केशव भटाकडनं समजलं की ज्योती भाऊजींनी प्रायश्चित घेतलं म्हणून.
नमीला चितेवरून उतरवलं म्हणून घेतला असेल असं वाटतंय. त्या दिवशी भट अख्खा दिस पूजेला आले नव्हते, आठवतंय का? पारू अगस सवन सांग की काय सांगायचं ते. उगा कुत्र मागा लागल्या करू नगस. ज्योतीचं सांगता सांगता मधीच केशव भट्टाचं सांगतेस काय आहे? भाऊजींनी सती उतरवली म्हणून भट पूजेला आले नव्हते. भट म्हणले असते की भाऊजींनी प्रायश्चित घेतल्या बिगर मी येणार नाही म्हणून. हा नाबांनी सांगितलं असन भाऊजीसनी की प्रायश्चित घ्या म्हणून. म्या बी तुम्हासनी म्हणलं बघ घरात काय तर चाललंय म्हणून. बाबा तुम्हीच वरडले होते की काकी गद वागू नग म्हणून. पण ज्योतीनं प्रायश्चित घेतलं असेल का? का नाही घेणार? ग्रहणादिशी बी भाऊजीसनी समजलं तर भाऊजी पूजा होऊ द्यायचे नाही असं म्हणले होते समधे. कुठं काय झालं त्यासनी समजलंच ना. माई आबा म्हणले तर का नाही घेणार? वय पण हे समज आपल्यासनी कसं काय ठाव नाही. सांगितलं तर ठाव असेल ना. व आणि काकी बी सांगत होत्या या नमी प्रकरणापायी तुमच्यावर घर सोडायची पाळी येईन म्हणून. काकीच ऐकून बोलते असू वय. तरीच म्हणलं तुझं डोसकं एवढं कसं काय चालायला लागले. अगं पारू तुला किती डाव सांगितलं. कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही हे आपल्याला समजाय पाहिजे. त्या काकीचं ऐकशील तर या घराचं वाटोळ होईल हे ध्यानात ठेव. जा दूध पात जा. काकीचं ऐकून बोलते मला. अव यांच्याशी न कसं बोलावं तेच समजत नाही मला. एवढं का रडतोय लाडोगा? काय की भूक लागली असेल वाटलंच मला. मी मगाच चुलीवर दूध ठेवलं. देते थांबा. दमानं गरम आहे. थांब वावडिंग टाकते. सावी तूच नेते का दूध? म्या बाईस खिमटी बनून आणते. लय नखरे असतात ना त्याच. दूध नाही घेतलं तर खिमटी तरी खाईल. वय जाते की म्या त्यात काय. सोनाराकडे डागडुजीला दिलेलं डाग अजून कसं काय आलं नाहीत. यासनी सांगायचं म्हणलं तर विश्वास बसायचा नाही ह्यांचा. मंजुळा काकी म्हणत्यात तेच खरे. लय भोळाय वाटतं आम्ही. सखा सखा नर्मदा सापडली का रे? सदाशिवराव तुम्ही नका काळजी करू, नाही तर तुमची आई ओरडेल तुम्हाला म्हणून सांगितलं. तसं नाही रे, मला पण खूप मनापासून वाटतं तुमच्यासोबत नर्मदाला शोधावं, तुमच्याशी मैत्री ठेवावी, पण माझा नाईलाज आहे. जर खरंच असं असेल तर तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही तुझे मित्र होतो आणि कायमच असू. तू तुझ्या परीने नर्मदाला शोधण्याचा प्रयत्न कर आणि काही समजलं तर कळव. का शोधायचे त्याने? गावावर अवकळा यावी म्हणून. काही एक गरज नाहीये त्या औदसेला शोधण्याची. हरकत नाही नारायणा, तुला शोधायचे नसेल तर तू शोधू नको, आम्ही शोधतो नर्मदेला. ओके. अरे तुम्ही तरी कशाला वेळ वाया घालवताय, त्यापेक्षा तो वेळ सत्कारणी लावा. सत्कारणी लावायचा वेळ म्हणजे नक्की काय करायचं रे? लोकांची घर लुबाडायची का त्यांना खोटं नाटं सांगून घाबरवून त्यांच्याकडनं धन लुटायचं? परांजप्या कोणाशी बोलतोयस आणि काय बोलतोयस याचं भान आहे का? आहे ना, संपूर्ण भान आहे. या शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्याशी बोलतोय मी.
त्या आपल्याच गावातल्या एका सामान्य नागरिकाशी बोलतोय. अरे तुम्हाला समजत नाहीये, तो ज्योती आहे ना, तो तुम्हाला त्याच्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न करतोय. अरे अरे फूट पाडतोय तो आपल्यात. आपल्यात आपल्यात म्हणजे नक्की कोणाच्यात रे? तुला सगळे काही समजत आहे, पण उगाच हा भोळेपणाचा आव आणतोयस तू. आपल्यात म्हणजे ब्राह्मणांमध्ये तू म्हणत असशील ना, तर इथे तू एकटाच आहेस जो ह्या गटात बसत नाही. मी ब्राह्मणच आहे, मोरोबा ही ब्राह्मणच आहे, आणि सदा ही ब्राह्मणच आहे. आमच्यात नाही पडली आहे फूट, मग तू काय एवढा असुरक्षित होतोयस? सदा ब्राह्मण आहे, पण तो तुमच्या बाजूने हे कोणी सांगितले तुम्हाला? अरे तो बिचारा भोळा आहे रे, गरीब आहे तो. तुमच्या बोलण्याने फसलाय तो बिचारा, आणि या सगळ्या सती प्रकरणात नाहक गोवला गेलाय. नाही पण आता समजले आहे त्याला सगळे, त्याच्या आईने समजावले आहे त्याला, हो की नाही सदा? बोल, काय बोलायचं ती? आणि जर दुपारचंच बोलायचं असेल तर नाही बोललीस तरी चालेल. मग सवन बोलूच ना ग म्हणा की तुम्हासनी ठावे नव मला त्योच विषय बोलायचंय ते. तुला बी ठाव आहे नव मला तसलं काय ऐकायचं नाही ते. अव का की सांगते म्हणून नाही, माझ्या माला जाणवलं म्हणून बोलते मी. फक्त एकदा विश्वास ठेवा की माझ्या. बर बोल. मी हा दागिन्याचा डबा बघितला, त्या डाग नव्हतं. माईंनी सांगितलं की सोनाराकडे डागडुजी करायला दिलं ते, पण मला काही खरं वाटलं नाही ते. म्हणजे सणासुदीच्या दिवशी अंगावर डाग नाही असं होईल का कधी? अग खरंच दिलं असत्याल, आणि ओष्टावण्याचं बी एकदमच ठरलं ना. वय एकदमच ठरलं, पण तरी बी मला काहीतरी वेगळंच वाटतंय बघा. ओष्टावण्याचं राहील, पर आता तरी यायला पाहिजे का नाही? आणि कडी बसवायला काय इतका वेळ लागतोय भाई? ए लागला येळ, आणि तुला काय करायचंय? तुझं डाग आहेत काय तवा? माईचं डाग आहेत, घालायचं असलं तर घालल, नाही तर सोडून दिल. उगा त्या काकीच्या नादाला लागून तुम्ही काकीसारखी व्हायला लागल्यास. बर, मी नाही लागत काकीच्या नादाला, तुम्ही एक करा. माईसने विचारा डाग कुठं आहेत ते. का आपण विचारणार कोण? आणि या माझ्याच्या ना असलं काय जमायचं नाही, आणि तू बी विचारायचं नाहीस. पुण्यांदा माझ्या डोसक्यात असलं काय भरायचं नाही सांगून ठेवतो. ज्योती हा थांब. माईनं तुला थांबाय सांगितलं या. काय म्हणून? काय की बा, तू शाळेतच जाणार आहेस ना व? हा शाळेतच जाणार आहेस ना व? होय, पण तिथनं नंतर मग लिजिट सरांकडे पण जायचंय. आज आले असतील. आले असतील म्हणजे? कुठं गेलं होतं? आय बाहेर गेले ते 2 दिवस. त्यांच्याकडे काय काम काढलं? नाही, मागल्या आठवड्यात जी कामं केली ती दाखवायची त्यांना. पण माईनं का थांबवले? आता आल्यावर तूच विचार बाबा. ज्योती आले बघ माई. डबा न घेता जात होतास वय, घे ठेव हळू आणि नीट जा तू बी. होय. नमीला शोधायचंय, काय झालंय तिचं कोणास ठोक. तिची तर बाबा एक काळजीच लागून राहिली. मला काही समजलं तर मी कळवतो, आणि त्या दगडूला बी सांगून ठेवलं या. तुला काही समजलं तर सांग म्हणून. होय, काय बी कळलं तर मला सांगा वाटाळ. सांगतो सांगतो. हा होय येतो.
ज्योती एवढा साधा सरळ आहे. लोक उगा त्याला काय बी बोलत असतात आणि ते एक आता कमी होतं का काय म्हणून पागळीच्या डोसक्यात बी कुळ भरलं या. ह्यामुळं उगा भावाभावात भांडणं नग काकीनेच भरवलं ये समजर डोसक्यात तिच्या. आज रात्री माय आणि आबासंग बोलाय पाहिजे. सांगतो त्यासनी काकी पारूच्या डोसक्यात काय बी भरत असत्या म्हणून. राम राम. अरे राजाराम नमस्कार. काय म्हणतोस? काय नाही शेताव चाललो होतो. तुम्ही दिसला म्हणून म्हटलं तुम्हासनी भेटावं. ते आमच्या मायचं डागदुरुस्त झालं का? माझ्याकडे नाही रे. तुला कोणी सांगितलं? हा गोविंद दागिने घेऊन आला होता पण दुरुस्तील नाही. मग कशाला? ते तू त्याला विचारलं तर बरं होईल. बरं मी येतो. काय हो नमीचा काय पत्त्या लागला का? काय चर्चा आहे गावात? नाही पत्त्या लागला. लोक म्हणत होते जीव दिला असेल तर बरं आहे. आपला ज्योतिबी दिसभर हुडकवत होता म्हणत तिला. होय त्याच्या तर जीवात जीव नाही. जेव्हा या हाळी मारली तर उभी दिली नाही त्याने. सावी तू जा आणि बोलवून आण त्याला. जा. वय जेवाया चला की माई किती येळ झाली हाळी मारत्यात तू. मला भूक नाही. हे बघा नमी कुठं गेलीये हे कळूस तर तुमचं डोसकं शांत व्हायचं नाही. ठाव आहे मला पर पोटात काही बी नसल तर डोसकं काम तरी कसं करल. वाईस खाऊन घ्या. दिसभर फिरत होता काही बी खाल्लं नाही. चला. नको म्हणलं ना. त्यो जेवायचं नाही म्हणला तरी बी जेवाय घाल त्याला. हा त्याला म्हणव उपाशी पोटी झोपायचं नसत. हा आम्हाला बी काळजी हाय त्याची. हा ऐका नाही राजा. ज्योतीनं प्रायचित घेतलं वय. मला सांगितलं नाही कोणी. अरब ते हेच की नमीला सती जाऊ दिलं नाही ना त्यानं म्हणून केशवट म्हणले प्रायश्चित घ्यावं लागेल. हा ते घेतलं. भय आणि काय प्रायश्चित घेतलं तेवढं विचारू नकस. झालं ते झालं. नाही विचारत पण मला एक सांगशील का? माझ्या परीस ज्योतीवर जास्त जीव आहे ना. कायम म्हणत असत्यास ज्योती तुझ्या जगण्याचा ज्योत आहे म्हणून. तो तुझ्या जगण्याचा ज्योत झाला पण ह्यो राजाराम तुझ्या जगण्याचा राम कधी झाला नाही ना. गावातल्या लोकांची वृत्ती बघून भूकच मेली ग माझी. एक मुलगी गायब होते आणि गावातल्या कुणालाही त्याच काहीही वाटत नाही. हेच ज्ञानेश्वर आणि तुकाराम तोंड पाठ असणारे लोक नर्मदेला जेव्हा पांढऱ्या पायांची म्हणतात ना धन्य आहे त्यांची. पण ते चुकतायत का मी चुकतोय हे कळायच्या पलीकडे गेलंय सगळं. आता लहानपणी वाटायचं कन्नरमध्येचं लग्न विष्णुपंतांबरोबर होऊ नये
पण हे सगळं असं होईल नंतर हे कुठं ठाऊक होतं. शांत व्हा तुम्ही पहिला. तुमचा राग समजतोय मला, पण असं चिडून कसं चालेल. हे तर बसा, या बसा, शांत व्हा. नमीला काय बी झालं नसेल, ती लवकरच परत येईल बघा. डोसक दाबून देऊ. बरोबर आहेस म्हणून फार बरं वाटायला लागलंय बघ. तुला काही लागलं तर नाही ना ग? लागलं होत, पण आता समज ठीक झालं. आत्ता कस तुम्ही असं हसत असला ना की बाकी काय बी नग वाटतंय. समज कस उजळून निघाल्यागत वाटतंय. सारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.